आरक्षण तांत्रिक तिढ्यामध्ये अडकलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या स्टेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे सरकू शकलेला नाही। आरक्षणासाठी मराठा समाजातले अनेक गट तट आपापल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात। मंगळवारी जालन्यातल्या शहागडमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं। नेहमीप्रमाणे मोठं आंदोलन झालं खरं, पण हाती काहीच लागलं नाही आणि त्यामुळे आता आमरण उपोषणाचा संकल्प करण्यात आलेला आहे। अरेपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही। मुख्यमंत्री साहेबांना गोदा पट्ट्याचे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीने विनंती, एकतर अंतयात्रा निघणार माझी नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघणार। हे आंदोलन हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये, ही मुख्यमंत्री साहेबांची आणि सरकारची जबाबदारी आहे। मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघालेला होता, त्यानंतर अनेक मूक मोर्चे झाले। 9 ऑगस्ट 2016 ला मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा निघाला। महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी तब्बल 58 मोर्चे निघाले। 42 मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं। या आंदोलनांची दखल घेत सरकारनं आरक्षण बहाल केलं खरं, पण ते सुप्रीम कोर्टाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलं। सध्या मराठा आंदोलनाची धग काहीशी कमी झालेली आहे, पण आरक्षणाची आशा मात्र कायम आहे। मराठी आरक्षण हे देण्यासाठी सरकारनं जे नेमलेले आमची जी कमिटी होती त्यांनी आजपर्यंत काय केले हेही आज आम्हाला अहवाल पाहिजेच त्याचा। आणि मराठी आरक्षण हे गरजेचं असूनही पुन्हा मराठींचे विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान आहे की मराठी आरक्षण हे गरजेनुसार, जसं म्हणतात की काळानुसार बदललं पाहिजे, तसं मराठी समाजाला आरक्षण हे सुद्धा गरजेचंच आहे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्यानं याचे राजकीय पडसादही उमटू लागले। अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे। मी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने कोर्टात त्या आमच्या अध्यादेशाचा बचाव केला नाही, त्यामुळं तो अध्यादेश रद्द झाला। हे सरकार काय करणार आहे त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे, तुम्हाला घेतलं पाहिजे विश्वासात। संभ्रम आहे, लोक संतप्त आहे, त्यामुळे आता या शिंदे सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पुढे काय करायचं ठरवलं पाहिजे। धनगर आरक्षणाचा प्रश्न तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राकडे आहे, तुम्ही शांत बसलेला आहे। तसंच ओबीसी जनगणनेचा विषय आहे, तुम्ही शांत बसलेला आहे। तेव्हा तुम्ही म्हणत होता की आम्हाला सत्ता द्या, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये, आणि सत्ता दिल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा। 1.5 वर्ष झाले ना, मग काय केलं या 1.5 वर्षामध्ये? राज्यभरात निघालेल्या मराठा मोर्चांमुळे तत्कालीन फडणवीस सरकारनं तत्काळ मराठा आरक्षण दिलेलं होतं, पण जवळपास 4 वर्ष उलटल्यानंतरही आरक्षणाचा कायदेशीर तिढा सुटू शकलेला नाही। सध्या मराठा आरक्षण रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या चक्रातच अडकलंय। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशा नवनवीन मागण्या केल्या जात आहेत। त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नेमकं कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।